बाकी त्यांनी जेवणाची पाण्याची कुठलीही अडचण इथं येणार नाही. तुम्ही फक्त येण्याची काळजी घ्या, आम्ही तुम्हाला सुखरूप बाहेर पाडण्याची काळजी घेऊ. उमेद आहे प्रत्येक दुसऱ्याच्या घराचं काम नाही, इथं स्वतःच्या घराचं काम म्हणून प्रत्येक येणारा बांधव हा समाज बांधव हा स्वयंसेवक बनून येणार आहे. निवळ सभेसाठी आणि त्यांना जेवणाच्या सोयीसाठी हे जवळपास 200 ते 230 एकरची जागा आम्ही रिकामी केलेली आहे. हा जे सी बी 200 एकरचा आहे जो साफसफाई चालू आहे तो ती, आणि जे सी बी जवळपास 4 ते 5 दिवस झालं, 2-3 जे सी बी चालू आहेत, 3 ट्रॅक्टर चालू आहेत. नाही, ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेली जागा आहे प्रत्येकाने. सकाळी 9 वाजल्यापासूनच संधी तयारी करणार, स्टॉल लावणार आहेत, 10-20 स्टॉल लावणार आहेत, आणि इकडे 50 किलोमीटर इकडे 50 किलोमीटर आम्ही प्रत्येक गावाला जाऊन सांगितलं, बा तुम्ही भाकरी घेऊन या, आम्ही इथं भाजी तयार करणार आहेत, आणि समधे लोक येऊन व्यवस्थित बसणार वाढणार. आणि प्रत्येक गावातून जवळजवळ 100 गावात जाऊन सांगितलं, प्रत्येक गावातून 200-200 पोरं वाढायला पाहिजेत. स्वयंसेवकाची तशी तयारी केली, प्रत्येक लोकाला सांगितलं, आणि अशी सोय करणार की जी आल्यानंतर जो माणूस आला त्याला लगेच जीव घालायचं, इकडे लावायचं, सभेत ठिकाण लावायचं, जीव घालायचं, इकडे लावायचं, म्हणजे दिवसभर चालूच राहणार कार्यक्रम. 10 रात्री आज 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत जरी लोक आले तरी आम्ही त्यांची व्यवस्था करणार आहेत. आता ही जी संख्या असणार आहे ती करोडोच्या घरात असणार आहे, त्यासाठी स्वयंसेवक किती तयार असणार आहेत? स्वयंसेवक आमचे 1000 आसपास आहे. 20,000 नाही, 1,00,000 म्हणलं तरी प्रत्येक माणूस स्वतःहून सेवा करायची वाट पाहत होईल. प्रत्येकाला वाटतं आपल्या वाट्याला काहीतरी सेवा करायला, आपण कुठेतरी काम करायला पाहिजे, करता यावा अशी अशी उमेद आहे प्रत्येक दुसऱ्याच्या घराचं काम नाही, इथं स्वतःच्या घराचं काम म्हणून प्रत्येक येणारा बांधव हा समाज बांधव हा स्वयंसेवक बनून येणार आहे. म्हणजे कोणाची खातरदारी करायला इथं कोणी नाही, म्हणजे आलेला प्रत्येक माणसाचा पाहुणचार करायचं कोणाचं काम नाही. आला त्यांनी त्याच्या पद्धतीने यायचं, आपली आपली बॅग घ्यायची, अंतरावलीला हजर व्हायचं. इथं आल्यानंतर म्हणजे असं कोणी कोणाला मानपान देणार नाही. प्रत्येक माणूस स्वयंसेवक आहे आणि स्वतःहून ह्या लढ्यात उतरलेले लोक आहेत. प्रत्येकाला तेवढा जोश आहे की नाही हे करायलाच पाहिजे. इतक्या वर्षी आपल्यावर एवढा अन्याय झाला आहे, आता ह्या अन्यायासाठी आपण कुठंतरी लढायला पाहिजे. किती अंत पाहिला सरकारने, किती जरी अंत पाहिला, प्राण जरी गेला तरी लोक माग हटणार नाहीत. ज्या टायमाला मुंबईसह महाराष्ट्र व्हायच्या टायमाला 135 लोकांची आहुती गेली, इथं आमची हजारो जरी आहुती गेली तरी आम्ही मागणार, गोळ्या घातल्या तरी माग, पण आम्ही काय करणार, शांततेने करणार, कोणावर अन्याय करणार नाही, अत्याचार करणार नाही, कोणावर कोणाला असं गालबोट लागण असं वागणारच नाही. माथुरी जे गाव आहे त्या गावापासून किती अंतरावर हे संध्याकाळचं मुक्कामाचं ठिकाण आहे, आणि हा जो परिसर आहे तो किती एकराचा आहे? माथुरीच्या पश्चिम साईडला म्हणजे नगर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आणि बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवरती हे ठिकाण ठरवलेलं आहे. निवळ सभेसाठी आणि त्यांना जेवणाच्या सोयीसाठी हे जवळपास 200 ते 230 एकरची जागा आम्ही रिकामी केलेली आहे. आणि जे येणारी वाहनं आहेत, वाहनांच्या पार्किंगसाठी जवळपास 300 एकर जागा रिकामी आहे, त्यांच्या झोपण्याची सोय केलेली आहे, पाण्याचे 150 टँकरची सोय केलेली आहे, 400 इथं LED त्याला काय म्हणतात फोकस सांगितलेले आहेत, आणि स्टेज पण आहे इथे. आता हा जो परिसर आहे तो बराच मोठा परिसर आहे, तर काही त्या ठिकाणी सूचना फलक वगैरे काही लावण्यात येणार आहेत? हो, सूचना फलक आहेत ना, स्वयंसेवकांचे आहेत, जे बाहेरचे कोणी जेवण वगैरे घेऊन येणारे आहेत बाकीच्या गावचे, त्यांच्यासाठी पेंडॉल आहे, सर्वांची सोय केलेली आहे. आता एकंदरीत हा जो परिसर आहे तो खूप मोठा परिसर आहे, बरेच लोक या ठिकाणी येणार आहेत. बरोबर, तर त्यांना या ठिकाणी समजा कुठं जावं, कुठं उभं राहावं, या सगळ्या गोष्टीची त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? या गोष्टीसाठी जे बाहेर गावचे म्हणजे परभणी साईड, लातूर साईड, म्हणजे जे पाडळशिंगीवरनं इकडे लोक येणार आहेत, तर ते मुंबईपर्यंत जाणारे लोक आहेत, तर त्यांना प्रत्येक ठिकाणी माथुरीमध्ये एंट्री केल्याच्यानंतर, सत्कार समारंभ झाल्याच्यानंतर वाहनं कुठं पार्किंग करायची, जेवणाची व्यवस्था कुठं केलेली आहे, सभेचं ठिकाण कुठलं आहे, पाण्याची व्यवस्था कुठं केलेली आहे, तुमच्या सकाळी आंघोळीची व्यवस्था कुठं केलेली आहे, ते माथुरी गावातील स्वयंसेवक सगळे युवक त्यांना ते मार्गदर्शन करतील. फलक लावणार आहे. हा JCB 200 एकरचा आहे जो साफसफाई चालू आहे तो ती, आणि JCB जवळपास 4 ते 5 दिवस झालं, 2-3 JCB चालू आहेत, 3 ट्रॅक्टर चालू आहेत. नाही, ग्रामस्थांनी उपलब्ध करून दिलेली जागा आहे प्रत्येकाने. नाही, स्वतः ग्रामस्थ हजर झाले, त्यांनी कधी भावाभावात बांध काढले नाही, त्यांनी ते स्वतः बांध काढून दिलेले आहेत.
जन्मभूमी जमीन साफ करण्यासाठी जागेवर त्यांच्यासाठी एवढं केलं आणि जन्मभूमीतले लोक त्यांच्यासाठी करणार नाहीत असं कधी घडन का? त्यांनी बिनधास यावा, त्यांना काय सोय पाहिजे ते सांगा आम्हाला. झोपण्यासाठी तर मनोज पाटील जरांग यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या गाडीत येणार आहात त्याच्यामध्ये काही जणांची सोय आहे आणि राहिलेली जी सोय आहे ही साफसफाई जी चालू आहे ती झोपण्याच्या व्यवस्थेसाठी चालू आहे अगोदर, आणि तेच नंतर जागा ही सभेचं ठिकाण असणार आहे. सकाळी जेवणाचं ठिकाण, जेवणाचे 4 ते 5 ठिकाणी पेंडॉल पडणार आहेत, कारण काही नगर भागातून येणारे जे लोक आहेत त्यांची सोय फक्त इकडच्याच भागात केलेली आहे, आणि जे मोर्चासोबत येणारे लोक आहेत त्यांची मातुरीच्या म्हणजे पाडळशिंगीकडच्या साईडला सोय केलेली. यासाठी सर्व ग्रामस्थ तर आहेतच, पण आमच्या शिरूर तालुक्यातील गेवराई तालुक्यातील गावं हे सुद्धा फार मदत करतायत. आमच्या इकडचे जे लोक नोकरीला पुणे मुंबईला गेलेले ते मुलं सुद्धा उद्याच्याला इकडनं निघणार आहेत, ते सुद्धा इथं मदत करतायत. नाही, छतची सोय एवढ्यासाठी होणार नाही, कारण पूर्ण छत जर टाकायचं म्हणलं तर वाऱ्याने ते टिकू शकणार नाही, म्हणून छतची सोय केलेली नाही आहे. हो, साफसफाई केलेली आहे, फक्त येणाऱ्यांना आमचं एवढंच आव्हान आहे की 6 दिवसाचा थंडीचा थंडी सांगितलेली आहे, त्याच्यातले 2 दिवस आपल्याला त्याच्या थंडीचे सहन करावं लागते, तर त्यांनी फक्त पांघरण्यासाठी सोय करावी, बाकी त्यांनी जेवणाची पाण्याची कुठलीही अडचण इथं येणार नाही. तुम्ही फक्त येण्याची काळजी घ्या, आम्ही तुम्हाला सुखरूप बाहेर पाडण्याची काळजी घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा, दादा जरांगे तुम आगे बढो, लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे लड़ेंगे जीतेंगे, हम सब जरांगे.